परराज्यातून रेल्वे स्थानकावर येणाऱ्या नागरिकांनी अँटीजेन टेस्ट न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा विचार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणारे नागरिक कोणत्याही प्रकारची कोविडची टेस्ट न करताच आपल्या शहरात दाखल होत असल्याची बाब निदर्शनास येताच पालिकेने पावलं उचलली आहे. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांचे समवेत कल्याण रेल्वे स्थानकात आयोजलेल्या पाहणी दौऱ्याच्या वेळी महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. 1 एप्रिल रोजी 2400 पर्यंत गेलेली कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन आता 200 पर्यंत आलेली आहे. आपण कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यास यशस्वी झालो आहोत, पण परप्रांतातून विशेष यूपी बिहार वेस्ट बंगाल येथे गेलेले नागरिक कल्याण रेल्वे स्थानकात परत येत असून त्यांच्याकडून कोविडचा प्रादुर्भाव वाढवण्याची शक्यता जास्त असल्यामुळे रेल्वेचे एरिया मॅनेजर डॉक्टर प्रमोद जाधव, स्टेशन मॅनेजर अनुप कुमार जैन यांच्या समवेत पाहणी करून परराज्यातून येणाऱ्या तसेच प्रत्येक नागरिकांचे टेस्टिंग कसे करता येईल याचे नियोजन केले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. यूपी आणि बिहार मध्ये त्यांच्यामुळे आपला शहर कोरोना वाढण्यासाठी आपण काय करायचं? कल्याण डोंबिवलीचे आकडे आता 200 पर्यंत आलेले आहेत आणि आपण करोनाची संख्या नियंत्रणात आणण्यात यशस्वी झालो आहोत, परंतु आता परप्रांतातून विशेषतः यूपी बिहार वेस्ट बंगाल इथून जे गेलेले परत गेलेले नागरिक येत आहेत त्यांच्याकडून आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असल्यामुळे आज आम्ही रेल्वेचे एरिया मॅनेजर प्रमोद जाधव साहेब, कमांडंट शहांशाह साहेब, स्टेशन मॅनेजर यांच्यासोबत आपल्याला बाहेरगावून येणाऱ्या ट्रेन्सच्या प्रत्येक व्यक्तीचं अँटीजेन टेस्ट कसं करता येईल याचे नियोजन केलं आहे. 1-3 ते 4 ठिकाणी आपण ते टेस्टिंगचे सेंटर्स स्टेशनवरती करतो आहोत आणि त्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं टेस्टिंग केलं जाईल. सर, अँटीजेन म्हणून लोक बाहेर पडू नये यासाठी काही पनिशमेंट ज्याप्रमाणे नाही, आता आम्ही आज त्याचा विचार करून जर अँटीजेन टेस्टिंग स्टेशनला न करता गेले तर काही दंडात्मक कारवाई करता येते का ते देखील करणार आहोत. सुभाष पटनाईक, स्टार महाराष्ट्र न्यूज, कल्याण.